हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आहे आषाढी एकादशी, आणि सगळ्यात अगोदर आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत 9:30, सकाळचे 9:30. तर आणखीनही कोणी सुटलेलं नाही, फक्त मी, खुशी आणि मी, आम्ही दोघी सुटलेलो आहेत. तर ही आहे माझी मोठी मुलगी आणि माझी आंघोळ झालेली आहे. तर खुशी आता आंघोळ करेल, पण त्या अगोदर जी कोरफड आहे ती तोंडाला थोडीशी लावून घेते आंघोळीच्या अगोदर, जेणेकरून चेहरा जो आहे तो एकदम नॅचरल आणि छान असा सॉफ्ट असा राहतो. तर आज संडे असल्यामुळे कोणीच उठलेलं नाही, कारण की दररोज लवकर उठावं लागतं प्राचीला आरुषला पण स्कूलमध्ये जाण्यासाठी, आणि आज थोडा निवांत वेळ आहे म्हणून. तर आज संडे असल्यामुळे सगळ्याच कामांना उशीर पण होतो. तर सगळ्यात अगोदर आज एकादशी पण आहे, तर माझी आंघोळ झाल्यानंतर ती देवपूजा करून घेते, कारण की संडेकडं प्रत्येक संडेला तिच्याकडे देवपूजा असते, कारण दररोज तिला लवकर जावं लागतं स्कूलला आणि संडेचं थोडंसं सुट्टी असते त्यामुळे देवपूजा तिच्याकडं असते. तर इथं ती देवपूजा करणार आहे आणि मी करते आहे शाबू. आणि इथं मी देवपूजा करायली आहे. तर देव खूप खराब झालेले होते, खूप दिवस झाले होते, धुतलेले नव्हते, तर त्यामुळे सगळ्यात अगोदर देव स्वच्छ करून घेते. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये एकदम गरम कडकडीत असं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये अगदी एक चमचाभर निरमा टाकलेला आहे, म्हणजे आपल्याकडे जो असेल तो निरमा टाकायचा, आपल्या घरामध्ये जो असेल तो. आणि त्याच्यामध्ये देव जे आहे ते सर्व देव आपल्याला भिजत घालायचे तर 10 मिनटं तरी, आणि त्यामध्ये एक छोटंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे, कारण की लिंबामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं त्याच्यामुळे देव जे आहेत ते एकदम स्वच्छ होतात, त्याला घासायची जास्त गरज लागत नाही. हा, काय भरले केशरी थोडा तो तिकडे बघ, आरसत बघ, आरसत बघ, आरसत बघ. तुला बाहेर नाही देत मंदिरात. शंभर कोटी देव, हा 33 कोटी. हा बसत मंदिर, विचार बाबू बसत बसत असतात मंदिरात, बसत असत डोळ्यापाशी. वा रे वा, काय भारी दिसतोय आमचा आरुष. ऐकत झाला तर कशी गत कुठं इथं असतं गळ्याला, हाय फ्रेंड्स म्हणला, हिथं लावते अगदर बघू इकडं कुठं, हिथं लावायचं का?
असतो काय घालायला पण मग लाव ना काळा का फक्त बाळासारखं ना मामीच थांब लागलंच नाही थांब 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 नीट लाव दुसरं अरे गोल लाव दे थांब थांब लागलंच नाही गोल बस हा मंदिरात गेलो हे तर मोठं लाव होत गळ्याला मोठाला ब्लॅक कलर चिकडून लावायचा का हा ते किती घाण दिसतंय बघ हसतील तुला सगळं आरुष बघा आमचा छोटा विठ्ठल आणि टोपी बघा तो ब्लॅक पण लावतो इकडे अरे बापरे आमचा व्हिडिओ बघा तर मागो आरुष बघा आमचा बाबू कुठं लावलाय घंट त्याला तसली माणूस नाही ग पण बाहेर जायचं फोटो काढून देते हा किती तयार करावं लागतं यार उसला कसं ते इंटरेस्ट असतं सर तू बघ विठ्ठल विठ्ठल कसं छान दिसतोय थांब फोटो काढूया थांब नीट टाळ वाजव हा नाही पुसत आहे तो बॅड बॉय का आता गुड बॉय है ना तू तिथं नाही लावलेलास नाही तिथं नाही लावलेला भाऊचा गमचा येतो तो कोण केलं रे असं आपण महामीला फोटो पाठवतो आरुष आपण बाळाला दाखवत मामीच्या आरुष विमानात बसून चाललाय वरती संत तुकाराम महाराज ते गरुडावरती आरुष चाललाय विमानात का नाही आरुष स्माईल आरुष स्माईल स्माईल करणार स्माईल फोटो पाऊले चढती पंढरीची वाट पाऊले चढती पंढरीची वाट पाहण्यात आता सावळी पहाट आरुष मिले मारेला तर आता सगळे कामं आवरलेले आहेत आणि मी सगळ्यात शेवटी केलेलं आहे फराळाचं तर इथे फराळाचं सुद्धा तयार झालेलं आहे तर त्यातमध्ये केली आहे दसमी त्याचबरोबर बटाट्याची भाजी सुखं मिरचू किंवा ठेचा आणि त्यासोबत शाबू पण केलेला आहे थोडासा तर आता आम्ही फराळ करून घेतो